नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की किसान मोबाईल ॲपचा वापर करून आपल्याजवळ एखादं वेदर स्टेशन म्हणजे हवामान मोजणारं जर मशीन बसलं असेल तर त्या मशिनी किती पावसाची किंवा वाऱ्याची नोंद केली आहे एक तासापूर्वी किंवा काल हे प्रकारे बघायचं आहे तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही होमस्क्रीनवर असता तुम्हाला माझे शेत या ऑप्शनमध्ये यायचं आहे तुम्हाला स्क्रीन लहान करायची आहे दोन बोटांनी जशी जशी तुम्ही स्क्रीन लहान कराल तसतसं तुम्हाला मॅपवरती निळ्या रंगाच्या सोंगट्या दिसतील तर या निळ्या रंगाच्या सोंगट्या म्हणजे तुमच्या आजूबाजूला बसलेले असतील ते वेदर स्टेशन तुम्ही कुठल्याही एका वेदर स्टेशनवर क्लिक करू शकता मी निळवंडी या मशीनवरती क्लिक केलेलं आहे तर तिथं क्लिक केल्यानंतर ले हे जे पहिलं कार्ड ओपन होतं हे तुम्हाला लेटेस्ट एक तासाची माहिती दाखवतं की आत्ताच्या एक तासामध्ये काय त्या वेदर स्टेशननी मोजलेलं आहे आणि या कार्डमध्ये तुम्हाला प्रत्येक युनिट म्हणजे टेम्परेचर पंचवीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस सोलार रेडिएशन त्याचं युनिट काय आहे है, रिलेटिव्ह ह्युमिडिटी त्याचं युनिट काय आहे हे युनिट सकट तुम्हाला इथं बघायला मिळतं जर तुम्हाला मशीनचं बघायचं चा असेल की पूर्ण सकाळपासून काय झालं तर तुम्हाला इथं पंचवीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअसच्या बाजूला उजव्या हाताला म्हणतोय मी एक पानाचं चित्र दिलेलं आहे तर त्या पानाच्या चित्रावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला चॉकलेटी लाल अशा रंगामध्ये एक वेदर स्टेशनचं कार्ड ओपन झालेलं दिसेल तर हे तुम्ही बघू शकता चार जूनचं कार्ड आहे हे तर इथं सकाळपासून बारा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे म्हणजे रात्री बारा ते आत्ता सकाळी अकरा वाजेपर्यंतचं हे रिडिंग आहे जर हे कार्ड तुम्ही मागं ढकलू शकता म्हणजे काल किती पावसाची नोंद केलेली आहे किंवा काल किती वारं होतं तर इथं एकोणचाळीस पॉईंट सहा डिग्री सहा मिलीमीटर एवढ्या पावसाची काल दिवसभरात निळबंडी येथे नोंद झालेली आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथं प्रत्येक तासानुसार तुम्हाला डाटा मिळतो तर आता तुम्ही काल बघितलं काल संध्याकाळी वाऱ्याचा स्पीड काय होता हा प्रत्येक तासानुसार मीटर पर सेकंदमध्ये दिलेला आहे म्हणजे आपण जनरली किलोमीटर पर आवरमध्ये बघतो पण हे जे सेन्सॉर मशीनीचे आहेत ते मीटर पर सेकंदमध्ये कॅल्क्युलेट करतात तर ते तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये दिलं आहे आणि वरती जर बघितलं वाऱ्याचा तर तो एक ॲव्हरेज काढतो आपण एक पॉईंट नऊ जे दिसतं आहे मीटर पर सेकंद तर तो ॲवरेज काढलेला आहे पूर्ण वाऱ्याचा की पूर्ण आत्तापर्यंतच्या वेळेत वारं किती होतं मध्ये जर बघितलं तुम्ही एच पी ए हे युनिट आहे ठीक आहे नऊशे चौऱ्याण्णव पॉईंट सात तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला दाखवलं जातं वरती त्याच्या बाजूला जर बघितलं डब्ल्यू स्लॅश मीटर पर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे तर ते सोलार रेडिएशन दाखवतं सोलार रेडिएशन किती मोजलं आहे आणि पू डाव्या हाताला जे पात्रासारखं दिसतं आहे पर्सेंटेजमध्ये ते ह्युमिडिटी दाखवतं आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या वेदर स्टेशनच्या गोष्टी लक्षात येतील आपापल्या पिकानुसार आपल्याला कळेल की कुठला पॅरामीटर कशावर अफेक्ट होतो तर त्यानुसार तुम्हाला ते निर्णय घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो धन्यवाद